नमस्कार, आता आपण करणार आहोत कांद्याच्या पातीचं पिठलं। त्यासाठी आपण एक कांद्याची पात घेतली आहे धुवून स्वच्छ। आता आपण ती कापून घेऊया। ही कांद्याची पात आमच्या बागेतच आलेली आहे, कुंडीत लावली आहे मी। जे आपण कांद्याची पात आणतो त्याच्यात बारीक कांदे असतील ते लावायचं, म्हणजे अशी छान कांद्याची पात आपल्याला घरच्या घरी मिळू शकेल। ही आता कापून झालेली आहे कांद्याची पात, आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया। एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, आता आपण ते पाण्यात मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत आपल्या पिठल्यात। आता एक वाटी आधी पाणी घालून घेणार आहोत आणि मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून या सगळ्या गुठळ्या फुटायला पाहिजे, प्लेन पीठ यायला पाहिजे। आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, गुठळ्या गेलेल्या आहेत सगळ्या। आता ह्याच्यातच आपण पाव चमचा हळद घालणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत, जे मीठ आपल्या बेसन पिठल्याला लागणार आहे त्या प्रमाणात मीठ घालणार आहोत। परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। फोडणीसाठी मोहरी, जिरं, मिरची, कढीपत्ता, चिमूटभर हिंग, लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतल्या, ठेचून घेतल्या तरी चालतील, आणि वरनं गार्निशिंगसाठी कोथिंबीर। कढई गरम झाली की एक चमचा तेल घालणार आहोत। तेल गरम झालं की मोहरी, जिरं थोडं तडतडलं की मग आपण लसूण घालणार आहोत। जिरं तडतडलंय तर लसूण घालूया। लसूण जरा परतला गेला पाहिजे। मिरची आणि कढीपत्ता, हिंग, कापलेली कांदापात व्यवस्थित परतून घ्यायचे। कांदापात थोडी परतली गेली, ढवळून ठेवलेला बेसन पीठ घालणार आहोत, जे मिक्सर केलेले ते ओतायचे। आणि ढवळत राहायचंय, ह्याच्यात थोडं अजून पाणी लागणार आहे, जितकं तुम्हाला पातळ किंवा घट्ट कसं पाहिजे त्याच्याप्रमाणे पाणी घालायचं आहे। आता अजून एक ग्लास पाणी घेतलं जायचं। ज्यांना तिखट लागत असेल त्यांनी अजून लाल तिखट घातलं तरी पण चालणार आहे, त्याची पण चव चांगली येते। बेसन चांगलं शिजलं पाहिजे, याच्यासाठी बारीक गॅसवर किंवा मिडियम फ्लेमवर ढवळत राहायचं। उकळी काढाय असंच गॅस बारीक करूनच उकळी काढायची, त्याला ढवळ ढवळतच उकळी, पण ढवळणार नाही तर गुठळ्या होतील। आणि तुम्हाला हवी ती कन्सिस्टन्सी ठेवा। हे आता मला भातावर खायचं असेल तर थोडंसं पातळ लागेल, पण तुम्हाला नुसतंच भाकरीवर पाहिजे असेल तर तुम्ही अजून घट्ट करू शकता। आणि हे झालेलं आहे आपलं पिठलं तयार। आता ह्याच्यात कोथिंबीर घालून घेऊया।
गॅस बंद करून आपण सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया.